सोलापूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनानं कहर केला एकाच दिवसात तब्बल चारशे अकरा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे विशेष म्हणजे मृत्यूंचं प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे बुधवारी ग्रामीण भागातील तब्बल चारशे अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये दोनशे पन्नास पुरुष तर एकशे एकसष्ट महिलांचा यात समावेश आहे दरम्यान बुधवारी बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या एकशे सहासष्ट इतकी आहे बुधवारी सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली दरम्यान बुधवारी एकूण दोन हजार नऊशे चौदा कोरोना अहवाल प्राप्त झाले त्यापैकी दोन हजार पाचशे तीन अहवाल निगेटिव्ह आले आहेत सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या बारा हजार एकशे पंचवीस इतकी झाली आहे यामध्ये सात हजार चारशे दोन पुरुष तर चार हजार सातशे तेवीस महिला आहेत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीनशे एकोणपन्नास जणांचा मृत्यू झालाय यात दोनशे बेचाळीस पुरुष तर एकशे सात महिलांचा समावेश आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या तीन हजार एकशे दहा असून यामध्ये दोन हजार तीस पुरुष तर एक हजार ऐंशी महिलांचा समावेश आहे आजपर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या आठ हजार सहाशे सासष्ट इतकी झाली आहे यामध्ये पाच हजार एकशे तीस पुरुष तर तीन हजार पाचशे छत्तीस महिलांचा समावेश आहे